महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आत्ता समोर आली आहे. आज दिनांक 7 जुलै 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसे भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्याची जाहीर घोषणा केली आहे. कोणते आहेत ते कर्मचारी आणि किती प्रमाणात वाढ मिळणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, आज रोजी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड या तीनही कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये बदल करण्याबाबतच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये आता 19% वाढ आणि सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सहाय्यकांना परिवीक्षाधीन कालावधीकरिता 5,000 रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा जो 500 रुपयांचा भत्ता होता तो आता 1,000 रुपये इतका करण्यात आला आहे. तर मित्रांनो, वीज कंपनीतल्या या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.